हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर स्टार्ट करूया आजचा ब्लॉग. तर ही कुटी तुम्ही बघू शकता. तर या मकाच्या कुटीमध्ये बऱ्यापैकी मकाचे दाणे आहे, त्यामुळे गाय जास्त दूध देतात. जर मकाच्या कुटीमध्ये जर मकाचे दाणे असतील तर गायांचे दूध बऱ्यापैकी वाढते. गायांना मकाच्या कुटीबरोबर गिन्नीची पण कुटी चालू आहे. तर मकाची कुटी खाऊन झाल्यानंतर आम्ही गायांना गिन्नीची कुटी पण घालतो. तसेच गायांना सकाळ संध्याकाळ एक एक टोकर आम्ही खाद्य म्हणजे सरकी पेंड भिजवून गायांना आम्ही चारतो. तर सरकीमध्ये त्याचबरोबर मिनरल मिक्सचर पावडर आणि कॅल्शियम असतो. तर ज्या गाया दूध देतात त्यांच्यासाठी मिनरल मिक्सचर पावडर आणि कॅल्शियम आम्ही गायांना देतो. तर आम्ही 20 ते 25 गुंठे गायांसाठी मका केलेली होती. तर आता त्या मकाला बऱ्यापैकी कणसं आलेली आहेत आणि ती आम्ही आता कुटी करणार आहे. तर त्या मकाची लवकरात लवकर आम्ही कुटी करून बॅगी भरणार आहे. बॅगी भरल्यामुळे ती कुटी राबते आणि त्यामुळे दूध पण वाढते. तर अशी ही हिरवी कुटीमुळे गाया थोड्या कमी दूध देतात. तर 5 ते 6 लिटर एका टायमाला प्रत्येक गाईचे दूध निघतेच. गाईच्या शरीरासाठी लागणारे जे घटक आहे म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, जे बाकी विटॅमिन आणि मिनरल, ते आम्ही मिनरल मिक्सचर पावडरमधून गायांना देतो. त्यामुळे गायांचे घटक कमी होत नाही आणि गाया बऱ्यापैकी जास्त दूध देतात. ही कालवड तुम्ही बघू शकता, संपूर्ण HF जातीची ही कालवड आहे. 10 ते 12 महिने या कालवडीला झाल्या असतील. तर 10 ते 12 महिन्यामध्ये ही कालवड एवढी मोठी झालेली आहे आणि बऱ्यापैकी चाऱ्याला पण ही कालवड वाढलेली आहे. आणि कालवडींना आम्ही दर 6 महिन्याला किंवा आम्ही जंताचे औषध पण पाजतो. गायांना चाऱ्याची कमतरता पडू नये म्हणून आम्ही गायांसाठी गिन्नी गवत लावलेले आहे. तर 20 ते 25 गुंठे आम्ही गायांसाठी गिन्नी गवत लावलेले आहे. म्हणजे एका टायमाची एक वैरण मकाच्या मृगासाची असते आणि दुसरी वैरण ही आमच्या गिन्नी गवताची असते. त्यामुळे गायांचा बऱ्यापैकी चारा वाचतो आणि बऱ्यापैकी गाय दुधाला पण येतात. आमच्या सर्व गाई ह्या HF जातीच्या आहे. तर तुम्ही बघू शकता की आमच्या सर्व गायांचा कलर हा काळा आणि पांढरा आहे आणि आमच्या सर्व गाया ह्या 10 ते 15 लिटर दूध देतात. 10 ते 15 लिटर किंवा 15 लिटरपेक्षा जास्त ज्या गाया दूध देतात त्या HF जातीच्याच असतात. तर होस्टन प्रिझन या क्वालिटीच्या गाया जास्त दूध देतात. तर या दोन्ही गाया व्यायल्या आहे आणि एका गाईला एक वासरू आणि एका गाईला एक कालवड झालेली आहे. तर मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला ती झालेली कालवड पण मी तुम्हाला दाखवणार आहे. संपूर्ण HF जातीची ह्या गाईला कालवड झालेली आहे. तर ही कालवड तुम्ही बघू शकता, संपूर्ण HF जातीची ही कालवड झालेली आहे. ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू. तर तुमचे प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारत जा. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.